नमस्कार, मी गोविंद पवार, दैनिक चालू वार्ता लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत करतोय. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतांच्या भूमीमध्ये जे महाराष्ट्रात नामवंत कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध आहेत, काशीनाथ महाराज माने फुलकळसकर यांच्याची आज आपण चर्चा करणार आहोत. काशीनाथ महाराज माने फुलकळसकर, तालुका पूर्णा, जिल्हा परभणी. आपलं शिक्षण कुठे झालं? शैक्षणिक शिक्षण झालंय ताडकळसला 12वीपर्यंत, पण आध्यात्मिक जो वारसा होता आमच्या वडिलोपार्जित, मुळात फुलकळस ही परमार्थामध्ये भूमी मुरलेली आहे आणि गावामधूनच परंपरागत आमच्या वडिलोपार्जित जे तुकामणी होता ठेवातो या भावा सापडला. निष्ठावान वारकरी आमचे वडील आणि त्यांच्यापासून चालत असलेली ही परंपरा गावामध्ये एकादशीला कीर्तन करत 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 आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये वडिलांच्या आशीर्वादानं, वैकुंठवासी मारुतीबाबा दस्तापूरकरांच्या आशीर्वादानं, गुरुवर्य मोठे मालक अच्युत महाराज दस्तापूरकर यांच्या आशीर्वादानं ही परंपरा चालू आहे. बरं, आपले वडील महाराज होते, मग आपण म्हणजे परमार्थातच परमार्थच हा का निवडला? एक क्षेत्र आवडलं, पहिलेच पहिल्यापासून परमार्थाची आवड होती आणि जसे वडिलोपार्जी जे सांगत आले की बाबा आपल्याला हा मार्ग एक चांगल्या मार्गाकडे नेणारा आहे, एक समाजाला एक चांगली दिशा देण्याचा मार्ग म्हणजे कीर्तन आहे, प्रवचन आहे, पोथीपुराण आहे, आणि म्हणून मग एक वडिलापासून अगोदरच छंद असल्यामुळं तो मार्ग निवडला. बरं, आताच्या काळामध्ये काही लोकांची भावना आहे की बाबा महाराज लोक हे कीर्तनासाठी जास्तीच मानधन घेतात, पहिल्यांदा तुकाराम महाराज असे काय महाराज होऊन गेले त्यांनी मानधनच घेतलं नाही. जुन्या काळामध्ये आपण मोतीराम महाराजांचा दृष्टांत ऐकतो, त्यांच्या बंडीमध्ये त्यांच्या बंडीत कोणीतरी 5 रुपयाची नोट टाकली तर त्यांनी ती बंडी जाळली, कारण ते त्याग होता त्यांच्या जीवनातला. आणि जुन्या काळामध्ये जास्त पैशाला महत्त्व नव्हतं, पैसा नव्हताच मुळामध्ये, यायला जायला काही लागायचं नाही, मोटरसायकली नव्हत्या, गाड्या नव्हत्या, घोड्या नव्हत्या, मोठ्याल्या गाड्या तर नव्हत्याच, म्हणून खर्चिक काम नसल्यामुळं निष्ठेनं त्यांनी परमार्थ केला. त्यावेळेस लोकांनाही आदर होता, आपुलकी होती. गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर यायचं म्हणल्याच्या नंतर गावाला आनंद वाटायचा, महाराज आले म्हणजे गावामध्ये देव आल्यासारखं वाटायचं, तळमळ होती. त्या काळात पैसे नव्हते, फक्त महाराज म्हणायचे जीव किती घालता, आमचा जर नेम घ्यायचा आहे तर तुम्ही दळता किती, जीव किती घालता. त्या काळामध्ये नव्हतं जेवणाला महत्त्व होतं, महाराज जिथं कुठं नेम असेल तिथं फक्त जेवाय मिळत होतं, म्हणून लोक जात होते. त्या काळात पैसा नव्हता म्हणून लोक देत बी नव्हते आणि महाराज मागतही नव्हते. आजच्या काळामध्ये आलाय कीर्तनकारानं मर्यादेनं घ्यावं, गाववाल्यांनी द्यावं, गाड्या असल्यामुळं, घोड्या असल्यामुळं, त्यांचा जो काही व्यवहार चालणार आहे, प्रपंच चालणार आहे, त्याच्यासाठी थोडंफार घेणं याला मी सहमत आहे. बरं, जुने व्यक्ती जे होते अध्यात्म आज्ञा म्हणजे परमार्थाशी जास्त निगडीत होते, तर जुने व्यक्ती आता समजा कालांतराने कमी होत चालेत, नवीन पिढी ही अध्यात्माकडे न वळता इतरच म्हणजे व्हायला लागली, त्यांच्यासाठी आपण कोणता संदेश द्या? काहीच नाही, ही जी जुनी अनेक वर्षाची परंपरा चालू आहेत, या जुन्या चालू रीडी जे काही परंपरा आहेत त्या आपण नाही तर टिकवायच्या कोणी. जुने काळातली माणसं भजने कीर्तनकार जसे जसे संपत जातील तसे गावामधले जशी काय तर तरुण मंडळी कमी प्रमाणात तिकडे वळत आहेत. तर माझा एकच सद्दा आहे, ही आपल्या वडिलोपार्जितपासून आहे. नामा म्हणे केशवराजा चाला केला नेम चालवे माझा, ह्या अनेक वर्षाच्या परंपरा आहेत. ह्या तरुण मंडळींना आता पुढे येऊन आपल्या गावाविषयी, आपल्या देवाविषयी, आपल्या धर्माविषयी, आपल्या देशाविषयी स्वाभिमान, आणि हे एक क्षेत्र असं आहे संप्रदायाचं, ह्याच्यामधून एक वेगळी ओळख, वेगळी पहचान, एक माणसं आपल्याकडं एक जवळ करता येतात. म्हणून मला तर असं वाटतं की प्रत्येक तरुणानं पवित्र गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली पाहिजे, जे आपले ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, गाथा आहे, याचं वाचन केलं पाहिजे. त्याच्यामुळं घरामधलं वातावरण पवित्र राहील. माणूस तरुण जर संप्रदायामध्ये आला, भजना कीर्तनात आलं, तर त्याचे वाईट विचार कमी होतील, व्यसनाकडे जाणार नाही. त्याच्यामुळं जास्तीत जास्त तरुण मंडळीनं संप्रदायाकडे येणं, कीर्तनाकडे येणं, भजनाकडे येणं काळाची गरज.